पालकमंत्री पदावरून फडणवीस आणि पवारांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकट्याच्या वाट्याला सहा जिल्हे आले तेव्हा फडणवीस हे एकट्याने इतक्या जिल्ह्यांचा कारभार कसा पाहणार असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला। त्यावर फडणवीस म्हणाले कान मंत्र देईन असं उत्तर त्यांनी दिलं। दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार असल्याचं म्हटलं होतं। यावर एवढी तसदी घेण्याची गरज नाही, ऑनलाइन प्रशिक्षण करू गुरु केली एवढीच सांगतो की ज्या पद्धतीने ते 5-6 कारखान्याचा कारभार सांभाळतात त्याच पद्धतीने 6 जिल्ह्यांचा कारभार सांभाळता येतो असा टोला फडणवीसांनी अजित पवारांना लगावला। हो मी आता त्यांना पत्र पाठवणार आहे की मी ट्रेनिंगला कधी येऊ तुम्हाला तुमच्याकडे आणि त्या ट्रेनिंगला काही फी लागणार आहे का मोफत ते ट्रेनिंग दिलं जाणार आहे त्याच्याबद्दल मी पण त्यांच्याशी हितगुज करतो आणि त्यांचं ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो। ऑनलाईन करू म्हणून त्यांना मी माझी विनंती आहे की एवढी तसदी घ्यायची आवश्यकता नाही आहे, आपण ऑनलाईन करू। आणि तसं त्यांना मी म्हणजे गुरुकिल्ली एवढंच सांगतो की ज्या प्रकारे ते 10-12 कारखाने सांभाळतात तसेच 5-6 जिल्हे सांभाळणं सोपं काम आहे।